अतिरेक झाला की वैचारिक पातळी संपते ह्या जितेंद्र आव्हाडांच्या एकंदरीत वागण्यावरून समजलेलं आहे. मनुस्मृतीचा राग हा त्यांचा मनुस्मृतीवरचा राग नसून या देशातल्या एका समाजाला एका जातीला बदनाम करण्याचं त्याच्याविरुद्ध षड्यंत्र करण्याचं काम आहे असं आम्ही नेहमीच म्हणतोय. आज त्याच्यावरचा राग व्यक्त करत असताना खरं तर मनुस्मृती पुन्हा एकदा जाळण्याचं काही काम नव्हतं, परंतु ती जाळायला मिळाली नाही असं वाटलं असताना आज त्यांनी एक पत्रक फाडलं. त्या पत्रकावर मनुस्मृती फक्त लिहिलेलं जरी असलं तरी वंदनीय बाबासाहेब आंबेडकरांचा त्याच्यावर फोटो होता. हा अविचारी निर्णय त्यांनी घेतला. त्यांच्या लक्षात सुद्धा आलं नाही की आपण काय करतोय, का त्यांनी मुद्दामून केला हा सुद्धा आमचा प्रश्न आहे. मला असं वाटतं आव्हाड साहेबांवर, जितेंद्र आव्हाड या माणसावर लगेचच कारवाई व्हायला पाहिजे. आंबेडकरांचा फोटो फाडणं हा किती मोठा गुन्हा या देशात असू शकतो हे आव्हाडांना कळलं पाहिजे. सरकारनं त्वरित आव्हाडांना अटक करावी अशी आमची मागणी आहे.